हॅलो फ्रेंड्स, आय एम अक्षदा देशमुख. प्रयाग एज्युटेक आजपासून सामान्य अध्ययन म्हणजेच जनरल स्टडीज या टॉपिकवर सराव प्रश्नसंच म्हणजेच क्विज सिरीज स्टार्ट करणार आहे. यात आपण मोस्ट इम्पॉर्टंट 10 MCQs घेणार आहोत. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॉलिटिक्सशी रिलेटेड मोस्ट इम्पॉर्टंट 10 MCQs कव्हर करणार आहोत. ही जनरल स्टडीज क्विज सिरीज पूर्णपणे तुमच्या रिस्पॉन्सवर डिपेंड आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचावा यासाठी शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपण नेहमी ऐकलं असेल, देअर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्डवर्क, म्हणून नेहमीच हार्डवर्क करत राहा. तर आज आपण सुरू करूया आजच्या आपल्या या लेक्चरला, जो पॉलिटिक्सशी रिलेटेड 10 MCQs आपण डिस्कस करणार आहोत. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे कारण. आपले पर्याय आहेत, अ भारत हा समाजवादी देश आहे, ब भारतात असंख्य धर्म आहेत, क भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे, ड भारतात धर्माला महत्व दिले जात नाही. आपले बरोबर उत्तर आहे क, भारतात सर्व धर्माच्या नागरिकांना समान वागणूक आहे, याचमुळे भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, खालील विधाने लक्षात घ्या आणि त्यापैकी योग्य विधान ओळखा. दिलेली विधानं आहेत, पहिलं वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वातंत्र्य तरतूद नाही, दुसरं कलम 19 मध्येच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश केला जातो, तिसरा वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कच आहे, चौथा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हा निरंकुश आहे. याचे पर्याय आहेत, अ पहिलं दुसरं आणि तिसरं विधान बरोबर आहे, ब दुसरं तिसरं आणि चौथं विधान बरोबर आहे, क पहिलं तिसरं आणि चौथं विधान बरोबर आहे, आणि ड पहिलं दुसरं आणि चौथं विधान बरोबर आहे. आपलं बरोबर उत्तर आहे पहिलं दुसरं आणि तिसरं, म्हणजेच वृत्तपत्र स्वातंत्र्यासंदर्भात घटनेत स्वातंत्र्य तरतूद नाही, कलम 19 मध्येच वृत्तपत्र स्वातंत्र्याचा समावेश केला जातो आणि वृत्तपत्र स्वातंत्र्य हा मूलभूत हक्कच आहे, हे योग्य विधाने आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, राज्याच्या मार्गदर्शक तत्व खालीलपैकी कशाचा समावेश होतो. आपला पहिला पर्याय आहे समान न्याय व मोफत कायदेशीर मदत, दुसरा आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन, तिसरा आहे ऐतिहासिक वस्तूंचे जतन आणि चौथं आहे समान नागरिक कायदा. आपले पर्याय आहेत अ फक्त 4, ब पहिलं दुसरं आणि तिसरं, क दुसरं तिसरं आणि चौथं, ड पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं. आपलं बरोबर उत्तर आहे पहिलं दुसरं तिसरं आणि चौथं, म्हणजेच राज्याच्या मार्गदर्शक तत्वामध्ये या सगळ्या वाक्यांचा समावेश आहे, जे की आहेत सामान्य न्याय व मोफत कायदेशीर मदत, आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा पालन, ऐतिहासिक वस्तूंचे जतन आणि समान नागरिक कायदा. आपला चौथा प्रश्न आहे सरकारीय आयोग कशाकरिता स्थापन करण्यात आले होते. आपले पर्याय आहेत अ पाणी वाटपाबाबत, ब केंद्र राज्य संबंधाबाबत, क महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नांबाबत, ड 1984 दिल्लीतील दंग्याची चौकशी करण्याबाबत. आपले बरोबर उत्तर आहे ब केंद्र राज्य संबंधाबाबत, म्हणजेच सरकारी आयोग हे केंद्र राज्य संबंधाबाबत स्थापना करण्यात आले होते. आपला पुढचा प्रश्न आहे जनमत हा कोणत्या प्रकाराच्या शासनाव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. आपले पर्याय आहेत अ अप्रत्यक्ष लोकशाही, बी नियंत्रित लोकशाही, क अनियंत्रित लोकशाही आणि ड प्रत्यक्ष लोकशाही. आपले बरोबर उत्तर आहे ड प्रत्यक्ष लोकशाही, म्हणजेच प्रत्यक्ष लोकशाही हा जनमत प्रकाराच्या शासनाव्यवस्थेचा अविभाज्य घटक आहे. आपला पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही. आपले पर्याय आहेत
अ निवडणूक आयोग, ब नियोजन आयोग, क वित्त आयोग, ड राज्य लोकसेवा आयोग। आपले बरोबर उत्तर आहे ब नियोजन आयोग। म्हणजेच नियोजन आयोग या संस्थेला घटनात्मक दर्जा नाही। इतर आयोग म्हणजेच निवडणूक आयोग, वित्त आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग हे घटनात्मक दर्जेचे आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोण मानवा अधिकारी आयोगाचा अध्यक्ष असतो? आपले पर्याय आहेत अ संसदेचा सदस्य, ब सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश, क सरन्यायाधीश, ड सामाजिक कार्यकर्ता। आपले बरोबर उत्तर आहे सरन्यायाधीश। सरन्यायाधीश हे मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष असतात। आपला पुढचा प्रश्न आहे, राज्य घटनेमध्ये भारतीय संघ राज्याचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? आपले पर्याय आहेत अ हिंदुस्तान, ब इंडिया किंवा हिंदुस्तान, क इंडिया किंवा भारत, ड भारत किंवा हिंदुस्तान। आपले बरोबर उत्तर आहे क इंडिया किंवा भारत। राज्य घटनेमध्ये भारतीय संघ राज्याचे वर्णन इंडिया किंवा भारत अशा शब्दात उल्लेख केलेला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठीचा ठराव कोठे मांडावा लागतो? आपले पर्याय आहेत अ फक्त लोकसभा, ब फक्त राज्यसभा, क संयुक्त अधिवेशनात, ड कोणत्याही सभागृहात। आपलं बरोबर उत्तर आहे ब फक्त राज्यसभा। उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्यासाठीचा ठराव हा आपल्याला फक्त राज्यसभेमध्ये मांडता येतो किंवा मांडावा लागतो। आपला पुढचा प्रश्न आहे, आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था कोणत्या मंत्रालया अंतर्गत काम करते? आपले पर्याय आहेत अ सांस्कृतिक मंत्रालय, बी पर्यावरण मंत्रालय, क विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय आणि ड वरील पैकी एकही नाही। आपले बरोबर उत्तर आहे सांस्कृतिक मंत्रालय। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही संस्था सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते। तर हे होते आजचे 10 महत्वाचे पॉलिटिक्स रिलेटेड आपले MCQs। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमची काही क्वेरी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरला, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।